नमस्कार संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपले स्वागत आहे ऋण त्या पाखरा जारे माझ्या माहेरा माझं माहेर सावली उभी दारात माऊली अमेरिका स्थित लेख सौ अमितांची बार्शीकरांना जिवाळा भेट लेख राजाची असो वा रंकाची माहेरची ओढ आणि त्या संदर्भातील भावनांची तीव्रता शीर्षकात व्यक्त झालेल्या शब्दांपलीकडचे नसते मला माहेरी पाठवा मला माऊली भेटवा उभी दारात माऊली तिच्या काळजात बाई ममतेचा झरा या भावनांना वाट मोकळी करून देण्याचा प्रत्येक स्त्रीचं मन करत असतं कोरोनासारख्या संकट काळात तर मन स्वाभाविकपणे अधिकच ओढ घेणार नेमक्या त्याच ओढ भावनांना वाट मोकळी करून बार्शीच्या एका अमेरिका स्थित कन्येनं नुकतेच मातृभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून खूप मोठे योगदान केलेले आहे बार्शीच्या कन्या सौ अमिता किशोर पल्लोड यांनी आपली जीवलग मैत्रीण सौस्मिता किरण देशमुख यांना संपर्क केला माहेर असलेल्या बार्शीतील नागरिकांना कोरोना संकटाला सामोरे जाण्यासाठी अल्पसात दिलासा आधार देण्याची इच्छा व्यक्त केली त्यासाठी चार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर डिवायसेस देऊ केले सौ स्मिता यांनी लगोलग आपले वडील मातृभूमी प्रतिष्ठानचे सचिव प्रतापराव जगदाळे यांना आपल्या मैत्रिणीचा मनोदय सांगितला प्रतापरावांनी ही लागलीच अध्यक्ष संतोष ठोंबरे राजा माने अजित कुंकुलोळ डॉक्टर लक्ष्मीकांत काबरा प्राध्यापक मधुकर डोईफोडे व इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली रमन हेड्डा यांनी समन्वय साधला आणि सौ अमिता या पारशीच्या लेखीने पाठवलेली ही जिवाळेची मदत मातृभूमीच्या स्वाधीन केली या प्रसंगी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विनय संघवी यांचा आज वाढदिवस तेच औचित्य साधून सौ अमिता किशोर पल्लोड यांनी धाडलेली मदत त्यांची मैत्रीण सौस्मिता किरण देशमुख यांच्या हस्ते विनय संघवी यांना हस्तांतरित करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही देण्यात आलेल्या आहेत यावेळी सौ स्मिता व त्यांचे पती प्राध्यापक किरण देशमुख हेही उपस्थित होते संघर्ष न्यूज सोलापूरसाठी बार्शी विशेष प्रतिनिधी धीरज शेळके